ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ऋतुजा, News24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहमदनगर ग्रामविकास विभागाकडून 14व्या वित्त आयोग निधीतून 45 रुग्णवाहिका जिल्हा परिषदेस COVID-19 उपाययोजनासाठी प्राप्त झाले आहेत। त्यांचं हस्तांतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आलंय। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते। संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे मोजक्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आलाय। अहमदनगर शहरात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर असताना तसेच कडक निर्बंध लावण्यात आले असताना नागरिक निष्काळजीपणे वागताना दिसत आहे। आजपासून 18 वर्षापुढील सर्वांना लस देण्याचं शासनाने जाहीर केल्यामुळे नगर शहरातील माळीवाडा येथील महानगरपालिकेच्या केंद्रावर तोबा गर्दी पाहायला मिळाली। सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता, गर्दी करून नागरिकांनी एकच गोंधळ केला होता। परंतु परिस्थिती अत्यंत कठीण आहे, शहरामध्ये ऑक्सिजन उपलब्ध नाही, तर काही निष्काळजी नागरिक अद्यापही याचा धडा घेताना दिसत नाहीये, हे आजच्या लसीकरण केंद्रावर असलेल्या गर्दीवरून दिसून येत आहे। महामार्गावर वाहन चालकांना मारहाण करून लुटमार करणाऱ्या टोळीतील सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून जेरबंद केला आहे। शाहरुख खान वय 21 असं आरोपीचं नाव आहे, त्याच्याकडून अनेक गुन्हेही उघड झाले आहेत। राज्य सरकारने एप्रिल महिन्यात लॉकडाऊन जाहीर केल्यावर गरजूंना मदतीचा हात दिलाय, मात्र हातावर पोट असणाऱ्या विडी कामगार वर्गाला यातून वगळण्यात आलंय। या कामगाराचे काम बंद झाले असून कामगार महिला आणि कुटुंबियांसमोर प्रश्न उपस्थित झाले आहे। अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले असून रोजगार ठप्प झाल्याची परिस्थितींचा सामना त्यांना करावा लागत आहे। शासनाने विडी कामगार वर्गाला तातडीने मदत करावी अशी मागणी श्रमिक नगर आणि स्त्री जन्माचे स्वागत या उपक्रमांतर्गत करण्यात आली आहे। हमाल माथळी कामगार हा शेतकरी व्यापाऱ्यांचा महत्त्वाचा दुवा आहे। नगर शहरासह जिल्ह्यातील विविध बाजार समितीमध्ये भाजीपाला, कांदा, भुसार मार्केट, FCI, किराणा बाजार, ट्रान्सपोर्ट, शासकीय धान्य गोदामे, विविध कारखाने आदींसह अत्यावश्यक सेवा म्हणून अहमदनगर माथाडी महामंडळ नोंदणी असणारे सुमारे 10,000 कामगार नियमाप्रमाणे काम करत आहे। सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून गेल्या वर्षभरात हमाल माथाडी कामगारावर काम करण्याचं काम येत आहे। त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यातून काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। तरी जिल्ह्यातील हमाल माथाडी कामगारांना प्रतिबंध लस देणे गरजेचं आहे। हमाल माथाडी कामगारांसाठी जिल्हा केंद्र सुरू करा, केंद्र 8 दिवसात सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आलाय। या बातम्यांसह इथेच थांबते। कोरोनाचा संसर्ग वाढत चाललाय, विनाकारण घराबाहेर पडणं टाळा, प्रशासनाच्या नियमांचं पालन करा, सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि काळजी घ्या। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।